अशा प्रकारचं चिकन आपली लहान मुलं अतिशय आवडीने खात असतात हॅलो एवरीवन यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे आज आपण चिकनचा प्रकार पाहणार आहोत मखमली चिकन चला तर हे मखमली चिकन बनवायचं कसं ते आता आपण पाहून घेऊया एका भांड्यात मी दोन टेबल स्पून इतकं बटर घेतलेलं आहे आणि ते बटर मी आता लो गॅसवर वितळवून घेत आहे आता त्याच बटरमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल घालून घेत आहे बटर वितळलं आणि तेल गरम झालं की त्यात चार ते पाच मी हिरव्या वेलच्या घालून घेतलेल्या आहेत हिरव्या वेलच्या थोड्याशा शिजवून झाल्या की दोन कांदे मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती मी पेस्ट यात घालून घेत आहे आणि चांगलं ट्रान्स्परंट होईपर्यंत छान परतून घेत आहे परतलेल्या या कांद्याच्या पेस्टमध्ये आता मी एक किलोचे चिकन घालून घेत आहे मी असे पीस केलेले आहेत अशा पद्धतीचे पीसेस करून घ्यायचे आहेत तर हे एक किलो चिकन आहे तर हे एक किलो चिकन मी आता परतून घेत आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते ती तीन मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ह्या चिकनचाही रंग बदलला असं सफेदसर दिसायला लागल्यानंतर यात आता आपण आलं आणि लसूण पेस्ट घालून घेऊया मी एक स्पून आलं पेस्ट आणि एक स्पून लसूण पेस्ट घातलेली आहे आणि तेही मी मिक्स करून घेत आहे तुम्ही आलं आणि लसूण पेस्ट अगोदर घातलं तरी चालेल म्हणजे चिकन घालण्याच्या आधी घातलं तरी चालेल किंवा या स्टेजला घातलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यात आपण एक स्पून जिरे पावडर दोन स्पून चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे दोन स्पून चिली फ्लेक्स घातल्यानंतर यात दोन स्पून आपण धणे पावडर घालून घ्यायचं आहे धणे पावडर घातल्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे एकदम एकजीव होईपर्यंत हे जे मसाले आपण घातलेले आहेत ते एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन चवीला इतकं टेस्टी लागतं त्यानंतर एक कप मी दही घालून घेत आहे दहीसुद्धा आपण लो फ्लेमवरच करायचं आहे फास्ट फ्लेमवर केलं की दही फाटण्याची शक्यता असते म्हणून लो फ्लेमवरच आपण ही दही मिक्स करून घेत आहोत छान मिक्स करून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनिटभर आपल्याला ही छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यात मी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी ह्यात थोडासा पाणी घालून घेत आहे तुम्हाला जितका रसा हवा तितका तुम्ही पाणी घालून घेऊ शकता तुम्हाला जितकं पातळ हवं हो किंवा केवढी कि कि ग्रेवी तुम्हाला जाड हवी हो त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे झाकण लावून घेत आहे आणि दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेत आहे इथे आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता ही मी झाकण उघडून घेत आहे त्यात अर्धा टीस्पून मी काळमीरपूड घातले घालून घेत आहे त्यानंतर एक टीस्पून चिकन मसाला मी एव्हरेस्टचा चिकन मसा वापरलेला आहे तो चिकन मसाला घातलेला आहे आणि एक टीस्पून मी कसुरी मेथी यात क्रश करून घातलेली आहे ही कसुरी मेथी मी आधी भाजून घेतलेली होती आणि मी ती क्रश करून घातलेली आहे आता पुन्हा ह्याच्यावर आपण झाकण लावून हे शिजवून घेणार आहोत दोन मिनटं शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आता मी गॅस फ्लेम एकदम स्लो करून घेतलेली आहे दुसरे दुसरं एक मी बाजूच्या गॅसवर पॅन घेतलेलं आहे त्यात मी एक टेबल स्पून तेल घेऊन त्यात पाव टीस्पून अख्खं जिरं मी घातलेलं आहे ते जिरं तडतडलं की त्यात मी अर्धी शिमला मिरची आहे ही अर्धी शिमला मिरची अशा प्रकारे कापून घेतलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा अर्धाच मी कापून घेतलेला आहे त्यानंतर मी आलं या पद्धतीने कापून घेतलेलं आहे याला जिंजर जुलियन्स असं म्हणतात आणि पाच हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या ह्या तेलावर छान मी परतून घेत आहे सगळ्या चारही गोष्टी या परतून घ्यायच्या आहेत अगदी तीन ते ती चार मिनिटच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही इथे परतून झालेलं आहे आता हे मी ह्या चिकनमध्ये घालून घेत आहे चिकन मी थोड्या वेळासाठी गॅस फ्लेम बंद केली होती चिकनची तर आता पुन्हा मी गॅस फ्लेम चालू करून स्लो गॅसवर हे पुन्हा एकदा दोन मिनटासाठी मी हे शिजवून घेणार आहे त्याच जोडीला मी हा उकडलेला बटाटासुद्धा घालून घेतलेला आहे ॲक्च्युली बटाटा नाही घेत घातला तुम्ही तो, तो स्किप केला तरी चालेल पण आमच्याकडे आम्ही बटाटे चिकनमधले मटणमधले बटाटे जास्त खातो त्यामुळे मी हा उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे आता पुन्हा मी झाकण लावून दोन मिनटं हे ही ग्रेव्ही छान उकळून घेत आहे दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण उघडून पाहिलेलं आहे आता मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे गॅस फ्लेम बंद करून झाल्यानंतर मी बारीक बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर यात गार्निश करून घेत आहे चवीला अतिशय भन्नाट अशी ही चिकनची रेसिपी आहे तुम्ही एकदा करून खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटेल तर चिकन मखमली रेडी आहे सर्व करून घेण्यासाठी तुम्हाला जर कुठलीही यापेक्षा अजूनही कुठलीही रेसिपी हवी असेल तर तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करून सांगा मला माझे बरेच व्हिवर्स बाजारात भेटतात मला कुठे रस्त्यात भेटतात किंवा इतर कुठेही दुकानात म्हणा कुठेही भेटले तरी ते मला त्यावेळेला सांगतात की आम्हाला ही रेसिपीज करून पाठवा पण तिथे सांगण्यापेक्षा मला जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिली तर ती अतिशय उत्तम ठरेल असं मला वाटतं तर माझ्या प्रिय व्हिवर्सनो मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की मला तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनच तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर तसं नक्की कळवा हा माझा मखमली चिकनचा व्हिडिओ आवडला किंवा ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओत तोपर्यंत तो, बाय